हॅलो फ्रेंड्स, आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत पत्रलेखन। तर आजची ही व्हिडिओ क्लास 10 साठी युजफुल आहे, त्याचबरोबर क्लास 8 साठी, क्लास 9 साठी, इतकंच नाही तर क्लास 12 साठी पण उपयोगी आहे। आणि एवढंच नाही तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये पत्रलेखन आपल्याला करायचं असेल तर ही व्हिडिओ खूपच आपल्याला फायदेशीर ठरणार आहे। तर शिकूयात एक वेगळ्या टेक्निकने पत्रलेखन कसं करायचं। म्युझिक। हॅलो फ्रेंड्स, आय एम योगेश अँड यू आर वॉचिंग यो बुक। तर पत्रलेखनामधील आता एक मुख्य प्रकार आपण शिकतोय, त्या प्रकाराचं नाव आहे औपचारिक पत्र। तर औपचारिक पत्र म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये जसं आपण फॉर्मल लेटर लिहितो तसं मराठीमध्ये त्याला आपण औपचारिक पत्र असं म्हणतो। तर औपचारिक पत्र आपण मुख्याध्यापकांना लिहू शकतो, एखाद्या दुकानदाराला म्हणजेच व्यवस्थापकाला पत्र लिहू शकतो, एखाद्या अधिकाऱ्याला आपण पत्र लिहू शकतो, एखाद्या कंपनीला आपण पत्र लिहू शकतो, एखाद्या ऑफिसमधील एखाद्या व्यक्तीला आपण पत्र लिहू शकतो। तर अशा प्रकारे आपण बऱ्याच जणांना पत्र लिहू शकतो। तर ह्या सगळ्या प्रकाराला मिळून आपण औपचारिक पत्र असं म्हणतो आणि हे आपल्याला परीक्षेला मिळून देणार आहेत मार्क 6। तर हे 6 मार्क मिळवण्यासाठी मुलं खूप धडपडत असतात आणि बऱ्याचदा मुलं येऊन विचारत असतात की सर, मी परीक्षेत 2 पानं हे पत्र लिहिलंय तर मला किती मार्क्स मिळतील, मला जास्त मार्क्स मिळतील ना। तर माझं एकच उत्तर असणार आहे की पत्र क्वांटिटी म्हणजे खूप मोठं लिहायचं नाही आहे आपल्याला, तर क्वालिटीला लक्ष द्यायचं आहे। तर ती क्वालिटी काय असणार आहे, तर एक सिक्वेन्स असतो पत्र लिहिण्याचा, म्हणजे एक क्रम असतो। तर तो क्रम काय, तर चला तर शिकूया। तर पत्रलेखन करताना सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे पत्र आपल्याला पूर्णपणे डाव्या बाजूने सुरुवात करायची, म्हणजे प्रत्येक गोष्ट डाव्या बाजूलाच लिहावी लागणार आहे। तर सुरुवात करताना सगळ्यात आधी पत्राच्या वरती दिनांक लिहायचा, आपल्याला दिनांक झाल्यानंतर प्रति हा शब्द लिहायचा आहे आणि स्वल्पविराम द्यायचा, कॉमा द्यायचा आहे। प्रतीला पहिली वॅलेंटी द्यायची हे लक्षात ठेवा, प्रति झाल्यानंतर माननीय आणि पुढे समोरच्या व्यक्तीचं नाव, समोरची व्यक्ती म्हणजे कोण, ज्याला पत्र जाणार आहे त्याचं नाव लिहायचं आपल्याला, मग त्यांचा पत्ता, त्याच्यानंतर त्यांचा पिनकोड। ह्या 5 गोष्टी झाल्या की मग पत्राचा विषय येणार आहे, विषय प्रश्नात व्यवस्थित उतरून काढायचा आहे आणि तो कमीत कमी शब्दात आपल्याला लिहायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर महोदय हा शब्द वापरून स्वल्पविराम म्हणजे कॉमा द्यायचा आहे। तर तुम्ही महोदयाच्या जागी महोदया पण वापरू शकता, महोदया हे स्त्रीलिंगी व्यक्तीसाठी वापरलं जातं, जर पुरुष असेल समोरचा तर महोदय म्हणतो आपण किंवा आपण महोदया असं पण म्हणू शकतो। त्याच्यानंतर लगेचच पत्राचा मजकूर लिहायचा, म्हणजे जसं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पत्राची बॉडी, तर ती 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता। पत्राचा मजकूर झाल्या पत्र कुणी लिहिलंय ते लिहायचंय, पण त्याच्या अगोदरच आपला विश्वासू असं आपल्याला लिहायचंय। आपला विश्वासू झाल्या लगेच स्वल्पविराम द्यायचाय, तर आपला विश्वासूच नाही लिहू शकत तुम्ही, तुम्ही त्याच्या जागी आपला नम्र, आपला कृपाभिलाषी अशा शब्दांचा पण वापर करू शकतो। आपला विश्वासू झाल्या लगेच ते पत्र कुणी पाठवलंय त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय, नाव झाल्यानंतर त्यांचा पत्ता, पत्ता झाल्यानंतर त्या व्यक्तीचा पिनकोड, आणि आता वाटतं आपल्याला की पत्र संपलंय, सगळ्या गोष्टी झाल्यात। पण ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नवीन आलेल्या फॉर्मॅटनुसार पत्राच्या शेवटी आपल्याला ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे। तर सगळ्यात शेवटी लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला ईमेल ॲड्रेस सगळ्यात शेवटी खाली लिहायचा आहे। तो आपण दाखवल्या शेजारच्या स्लाईडमध्ये आपण बघू शकतो, तर पटकन ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। चला आपण पुन्हा एकदा रिकॉल करूयात। पत्राच्या सुरुवातीला आपण लिहिलाय पहिल्यांदा दिनांक, दिनांक झाल्यानंतर प्रति, प्रतीनंतर स्वल्पविराम द्यायचा, विसरायचा नाही आहे। प्रति झाल्यानंतर लगेच माननीय आणि ज्यांना आपण पत्र लिहिणार आहोत त्यांचं नाव, ते झाल्यानंतर लगेचच त्यांचा पत्ता लिहायचा आहे आणि पत्ता लिहिताना प्रत्येक वेळी स्वल्पविराम द्यायचा, विसरायचा नाही आहे। पत्ता झाला की आपल्याला पिनकोड लिहायचा आहे 5व्या क्रमांकाला, 6व्या क्रमांकाला लगेच आपल्याला पत्राचा विषय लिहायचा आहे, कमीत कमी शब्दात आपला विषय असला पाहिजे। विषय झाला की आपण महोदय किंवा महोदया लिहू शकतो, ते झाल्यानंतर स्वल्पविराम द्यायला विसरायचं नाही आहे। 8व्या क्रमांकाला आपला पत्राचा मजकूर असणार आहे, म्हणजे पत्राची बॉडी असणार आहे।
नव्या क्रमांकाला आपला विश्वासू किंवा आपला कृपाभिलाषी किंवा आपला नम्र असे शब्द आपण लिहू शकतो. ते झाल्यानंतर कॉमा द्यायचा आहे, स्वल्पविराम द्यायचा, विसरायचं नाही. त्याच्यानंतर आता हे पत्र कुणी पाठवलंय, त्याचं नाव आलं, त्याच्यानंतर त्याचा पत्ता आला, त्याच्यानंतर त्याचा 12व्या क्रमांकाला पिनकोड आला, आणि पिनकोड झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं 13व्या क्रमांकाला ईमेल ऍड्रेस लिहायला विसरायचा नाहीये. चला तर आता परीक्षेला आलेले काही महत्वाचे प्रश्न आपण घेऊयात. तर परीक्षेत कशा प्रकारचा प्रश्न आलाय बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 अ, निवेदन वाचा व त्या खालील कृती सोडवा. 6 गुणांसाठी हा प्रश्न विचारलाय. प्रश्नामध्ये एक छोटीशी जाहिरात दिली त्यांनी, जाहिरात बघूयात कशी. जाहिरातीत लिहिलंय, झाडे लावा झाडे जगवा हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप. दिनांक दिले 5 जून. संपर्क दिलाय हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग तळेगाव दाभाडे. खाली दिलाय विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी, म्हणजेच वृक्ष लागवड करायची आहे, रोपं लावायची आहेत, त्यासाठी मागणी करणारे पत्र लिहायचं आपल्याला. तर सुरू करूयात. तर पत्र सुरू करण्या अगोदर आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर त्या दोन गोष्टी कोणत्या? तर पहिलं, तर पत्र लिहिणारा कोण आहे, आणि दुसरी गोष्ट, तर पत्र कोणाला जाणार आहे. तर आता ह्या गोष्टी आपल्याला प्रश्नात शोधायच्या. तर बघून घेऊयात आपण पत्र लिहिणारा कोण आहे. तर तिथं लिहिलंय बघा, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. म्हणजे आता आपण विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपण पत्र लिहिणार आहोत. आता विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे कोण? तर तो शाळेच्या वतीने जो पत्र लिहितो त्याला म्हणतात विद्यार्थी प्रतिनिधी. म्हणजे इथे आपल्या घरचा पत्ता नाही, तर इथे आपल्या शाळेचा पत्ता लिहावा लागणार आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट बघूयात, तर पत्र कोणाला जाणार आहे. तर इथं प्रश्नातच दिलंय बघा, संपर्क हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग तळेगाव दाभाडे. म्हणजे ह्या एका दुकानाच्या दुकानदाराला, म्हणजे त्या दुकानाच्या व्यवस्थापकाला आपण पत्र लिहिणार आहे. त्याच्यामुळे इथं त्याचा पत्ता आपल्याला दिलाय, दिसत असेल स्क्रीनवर तुम्हाला. ठीक आहे. तर चला तर आपण पत्र लिहायला सुरुवात करूयात. आता तर पत्राची सुरुवात आपण सांगितल्याप्रमाणे कशाने करतो? हो, दिनांकाने. प्रश्नात बघा दिनांक दिलाय, दिनांक 5 जून असं लिहिलंय. ठीक आहे. पण आता 5 जूनला काय असतं? तर जागतिक पर्यावरण दिन असतो. मग त्याच दिवशी पत्र लिहिणार का? नाही, त्या दिवशीची तारीख नाही टाकायची. का? कारण की 5 जूनला आपल्याला काय करायचंय? वृक्षाची लागवड करायची. आणि 5 जूनला जर पत्र लिहिलं तर ते पत्र जाणार कधी आणि आपल्याला रोपं येणार कधी? तो कार्यक्रम त्या दिवशी होईल का? नाही होणार. मग आपण ऍडव्हान्समध्ये एक 4-5 दिवस 7-8 दिवस अगोदरची आपण तारीख टाकू शकतो. तर आपण या ठिकाणी तारीख टाकली आहे 28 मे 2022. ठीक आहे. दिनांक झाल्यानंतर काय लिहितो आपण? हो, प्रती. आणि प्रती लिहिल्यानंतर काय देतो आपण? एक छोटासा स्वल्पविराम, कॉमा देतो. प्रतीची वॅलेंटी माहिती आहे ना सगळ्यांना, पहिली वॅलेंटी द्यायची आहे, विसरायचं नाही. आता प्रतीनंतर काय आहे? तर ज्याला पत्र जाणार आहे त्याचा पत्ता लिहायचा आहे. बरोबर. तर पत्र कोणाला जाणार आहे? हिरवाई ट्रस्टच्या व्यवस्थापकाला जाणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे, माननीय व्यवस्थापक हिरवाई ट्रस्ट कॉमा बालोद्यान मार्ग कॉमा तळेगाव दाभाडे कॉमा, त्याच्यानंतर पिनकोड लिहायचा आपल्याला. तर पिनकोड कसा लिहायचा? तर पिनकोड शक्यतो 4 पासून सुरू होणारा असावा. 4 पासून का? तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा जो पिनकोड आहे तो 4 पासून सुरू होतो आणि तो 6 अंकी असतो, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आपण दिलाय तो पिनकोड, फॉर एक्झाम्पल बघा, बघून घ्या. उदाहरणार्थ आपण दिलाय 411063. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण टाकू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट काय असणार आहे आपलं महत्वाचं? हो, पत्राचा विषय. तर प्रश्नात बघूयात आपण पत्राचा विषय आपल्याला सापडतोय का? हो. तर ब्लिंक होतोय पिवळ्या अक्षरात, बघून घ्या. तिथं शाळेत आपल्याला वृक्षारोपण करायचंय, तर त्याच्यासाठी आपल्याला वृक्षांची मागणी करायची. त्याच्यामुळे आपला विषय असणार आहे रोपांची मागणी करण्याबाबत. एवढा छोट्या भाषेत आणि छोटा छोटा आपल्याला विषय बनवायचा आहे. खूप मोठा विषय कधीच करायचा नाही, छोट्या सिंपल लँग्वेजमध्ये आणि छोट्या शब्दांमध्ये, कमी शब्दांमध्ये विषय लिहायचा, नेहमी लक्षात ठेवा. विषय झाल्यानंतर आपलं महोदय लिहायचंय. महोदय झाल्यानंतर पत्राचा मेन मजकूर लिहायचाय. तर मजकूर म्हणजे काय? तर आता मेन आपल्याला पत्र लिहायचंय आपल्याला. तर दोन पॅरेग्राफमध्ये आपण पत्र लिहूयात. पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण
आपली ओळख करून देऊ आणि आपल्याला कुठल्या कार्यक्रमासाठी हे लागणार आहे ते सांगूयात. आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला जो व्यवहार करणार आहे आपण, म्हणजे जरी आपल्याला रोप फ्री मिळणार आहेत, मोफत मिळणार आहेत, पण तरी पण आपल्याला ते मागवण्यासाठी आपल्याला कुरिअर खर्च द्यावा लागणार आहे. त्यामुळे ते तर खर्च आपल्याला देणार नाही, तो आपल्याला काय करावा लागणार आहे, शाळेमार्फत आपल्याला त्याला द्यावा लागणार आहे. तर आपण चेकच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. तर ते तसं आपण पत्रामध्ये मेन्शन करूयात. तर चला तर आपण बघूयात मजकूर कसा लिहिलाय. मजकूर मध्ये लिहिलंय बघा, 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुमच्या संस्थेमार्फत रोपांचे मोफत वाटप करणार आहे अशी जाहिरात आम्ही पाहिली. दरवर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. यावर्षी वृक्षारोपण करून हा दिन साजरा केला जाणार आहे. त्यासाठी मी माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र लिहित आहे. आता दुसरा पॅरेग्राफ मध्ये बघूयात काय लिहिलंय. आमच्या शाळेला साधारण 50 ते 60 रोपे हवी आहेत, त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेली रोपे आम्हाला शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावीत आणि वाहतुकीत झालेल्या खर्चाचा धनादेश म्हणजे चेक शाळेकडून देण्यात येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर धन्यवाद लिहिलंय. आणि त्याच्यानंतरचा आपला सिक्वेन्स काय, तर आपला विश्वास. इथे तुम्ही आपला नम्र, आपला कृपाभिलाषी असं सुद्धा लिहू शकता. तर आता आपला पत्ता, म्हणजे जो पत्र लिहितोय त्याचा पत्ता आला पाहिजे. तर प्रश्नात दिलाय की विद्यार्थी प्रतिनिधी आहे, तर विद्यार्थी प्रतिनिधी तर येईलच, पण पत्ता कुठला लिहायचा? तर त्यांनी प्रश्नात जर पत्ता दिलेला नसेल तर काय करायचंय, तर आपल्या शाळेचा तुम्ही पत्ता लिहू शकता किंवा एखादा सोपा काहीतरी शाळेचा पत्ता पाठ करून टाका आणि तो त्या ठिकाणी लिहू शकता. तर इथे बघा आपण काय लिहिलंय, अबक विद्यार्थी प्रतिनिधी. आता इथं अबक का लिहिलंय, कारण की तिथं आपलं नाव दिलेलं नाहीये. जेव्हा नाव दिलेलं नसतं पत्रात, पत्र लिहिणाऱ्याचं, तेव्हा आपण तिथं नेहमी लक्षात ठेवायचं अबक असंच लिहायचंय. विद्यार्थी प्रतिनिधी लिहिलंय कंसात आपण. त्याच्यानंतर अभिनव विद्यालय असं शाळेचं नाव दिलंय. तुम्ही या ठिकाणी तुमच्या शाळेचं पण नाव लिहू शकता. त्याच्यानंतर शाळा कुठल्या भागात आहेत, त्या भागाचं एरियाचं नाव दिलंय कॅसबापेठ. तुम्ही तुमच्या भागाचं नाव लिहू शकता. त्याच्यानंतर पुणे लिहून पुण्याचा पिनकोड 411011. पत्र झालं नाही, पत्र झालेलं नाहीये हे लक्षात ठेवायचंय. पत्राची शेवट नेहमी ईमेल ऍड्रेसने करायचे. तर इथं आपण ईमेल ऍड्रेस दिलेला आहे, बघून घ्या. ईमेल ऍड्रेस एकदम सोपा लिहायचा, हवं तर हा जो लिहिलाय तोच ईमेल ऍड्रेस तुम्ही लिहू शकता. इथे ईमेल ऍड्रेस जो दिसतोय abc@xyz.com हा तुम्ही ईमेल ऍड्रेस लिहू शकता. ठीक आहे, आता पटकन ह्या पत्राचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला नक्की काम येईल. आता अजून एक आपण इंटरेस्टिंग पत्र घेऊयात. प्रश्न बघून घ्या. प्रश्न क्रमांक 5 अ, निवेदन वाचा व त्या खालील कृती सोडवा. इथे आता कुठल्याही प्रकारची जाहिरात नाही, डायरेक्ट पत्र दिलंय, बघून घ्या. वाढीव वीज बिलाच्या संदर्भात तक्रार पत्र. सुनील शंकर पाटील, 115 रामनिवास, शास्त्री रोड, नाशिक, 422005. पुढे दिलंय, तुमच्या घराचे मागील महिन्याचे वीज बिल खूपच वाढून आले आहे, त्याबद्दल महावितरण कार्यालयात तक्रार पत्र लिहायचं. तर पुन्हा एकदा तेच, आपल्याला प्रश्नात दोन गोष्टी शोधायच्या आहेत. पहिली गोष्ट, पत्र लिहिणारा कोण, आणि दुसरी गोष्ट, पत्र कोणाला जाणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला लगेच कळतंय सुनील शंकर पाटील हे पत्र लिहिणारे असणार आहे, कारण की त्यांचं लाईट बिल खूप वाढून आलेलं आहे. हे दिसतं ते तुम्हाला स्लाईडमध्ये, सुनील भाऊ एकदम रागत. मग आता पत्र लिहिणारे ते आहेत, म्हणजे पत्ता पण त्यांचाच येणार आहे. पत्ता दिलाय का ह्यावेळी प्रश्नात? हो, ह्यावेळी प्रश्नात पत्ता दिलेला आहे, तो वरती लाल रंगात तुम्हाला दिसतंय. हो, तोच सुनील शंकर पाटील, 115 रामनिवास, शास्त्री रोड, नाशिक, 422005. ठीक आहे, आता हे पत्र कुणाला जाणार आहे? तर हे पत्र जाणार आहे आता महावितरण कार्यालयात. महावितरण कार्यालय म्हणजे काय? जिथं लाईट बिल भरलं जातं ते ऑफिस, त्या ऑफिसमध्ये आपल्याला तक्रार करायची. आता त्याचा पत्ता दिलाय का प्रश्नात? तर पत्ता कुठेच मेन्शन नाही केलाय पत्रात, पण आपल्याला थोडंसं डोकं लावायचं आहे या प्रश्नात. आता डोकं असं लावायचं आहे, ते सुनील भाऊ जे आहेत रागात, ते कुठं राहतात? हां, ते नाशिकला राहतात. मग त्यांचं महावितरण जे कार्यालय असणार आहे ते पण कुठलं असणार आहे? नाशिकचंच. फॉर एक्झाम्पल, जर पुण्यातलं असलं असतं
तर ते कार्यालय पण कुठं असलं असतं? पुण्यातलं. बरोबर. मुंबईतलं असलं असतं तर मुंबईतलंच. त्यामुळं आत्ता प्रश्नात जर नाशिक दिलंय मग ते कार्यालय पण कुठं असणार आहे? महावितरण कार्यालय हो नाशिकलाच. त्यामुळं आता नाशिकचं आपल्याला महावितरण कार्यालयात पत्ता लिहायचं आहे. ठीक आहे, चला पत्र लिहायला सुरुवात करूयात. बरोबर, पत्राची सुरुवात आपल्याला दिनांकापासून करायची आहे. आता ह्या ठिकाणी दिनांकाचं काय मेन्शन नाही केलं आपण, पण आपल्या मनाने कोणतंही दिनांक टाकू शकता किंवा तुम्ही ज्या दिवशी पेपर लिहिणार असाल त्या दिवशीचा दिनांक पण टाकला तरी चालेल. दिनांक नंतर दुसरा असतं आपलं प्रति. प्रति स्वल्पविराम द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता पत्र ज्याला जाणार आहे त्याचा पत्ता. इथं पत्र कुणाला जाणार आहे आत्ताच बघितलं आपण. हो, महावितरण कार्यालयात पत्र जाणार आहे. पण ते कार्यालयात कुठं? तर त्या कार्यालयात एक मुख्य अभियंता जे असतात म्हणजे तिकडचे अधिकारी, तर त्यांना ते पत्र जाणार आहे. आता इथं जरी हे पत्र तक्रार पत्र असलं, जरी सुनील भाऊ चिडलेले असले, तरी इथं थोडीशी चिडखोरपणा दाखवायचा नाही आहे आपल्याला, कारण की हे औपचारिक पत्र. तेच सांगतोय मी, औपचारिक पत्र लिहिताना भाषा पण आपल्याला औपचारिकच वापरावी लागते. कितीही चिडचिड झालेली असेल त्यांची, तरी पण ती चिडचिड इथं आपल्याला दाखवायची नाहीये. ठीक आहे, त्यामुळे लिहिताना पण लिहिलंय आपण माननीय मुख्य अभियंता महावितरण विभाग जिल्हा नाशिक. नाशिकचा पिनकोड आपण 422-003 असा दिलाय. आणि सुनील भाऊंचा पिनकोड काय दिलाय? 422-005. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला असणारे पुढं पत्राचा विषय. तर पत्राचा विषय काय? ऑब्व्हियसली बिल खूप वाढून आलंय, त्याच्यामुळं आपल्याला काय करायचंय? तक्रार करायचंय. त्यामुळं विषय कसा लिहिणार आपण? वाढीव वीज बिलाच्या संदर्भात तक्रार पत्र. सोप्या भाषेत लिहिलंय, एकदम जास्त काय लिहायचं नाहीये विषयामध्ये. चला, विषय झाल्यानंतर आता आपण पत्राचा मेन मजकूर लिहिणार आहे. तर मेन मजकूर कशा संदर्भात आहे हा? हो, तर आपल्याला लाईट बिल खूप वाढून आलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला तक्रार करायची आहे. तर मस्त मध्ये आपण दोन पॅरेग्राफ मध्ये हा पत्राचा मजकूर आपण लिहूयात. तर पहिल्या भागात काय लिहायचं आहे? तर मी कोण आहे आता? तर हो, मी सुनील पाटील आहे. आणि आता लाईट बिल वरती एक आपल्याला नंबर असतो, त्याला आपण ग्राहक क्रमांक म्हणतो, इंग्लिश मध्ये कंझ्युमर नंबर असं आपण म्हणतो. तर तो काहीतरी आपण अंदाजे टाकून द्यायचा आहे. आणि आपला जी समस्या आहे, आपली जी समस्या आपण त्यांना सांगणार आहे त्याचा उल्लेख करायचा आहे त्याचा. तर आपली समस्या काय आता? तर लाईट बिल खूप वाढून आलेलं आहे. मग त्याच्या संदर्भात आपण एक दोन प्रूफ म्हणून काहीतरी सोबत, आपण मागच्या 2-3 महिन्यांच्या आपण काय करणार आहे सोबत, झेरॉक्स पण पत्रासोबत आपण अटॅच करून दिल्यात असं आपण ते पत्रामध्ये मेन्शन करूयात. तर वाचूयात आपण मजकूर कसा लिहिलाय. महोदय, मी सुनील शंकर पाटील, माझा ग्राहक क्रमांक 1234567789 हा आहे. आपणास कळवू इच्छितो की मला चालू महिन्याचे वीज बिल वाढून आलेले आहे. मला शंका आहे की या महिन्याच्या मीटरमध्ये काहीतरी समस्या असावी, कारण मागील महिन्याच्या रिडिंगमध्ये व चालू महिन्याच्या रिडिंगमध्ये बराच फरक आहे. तरी आपणास विनंती आहे की संबंधित मीटरची तपासणी करून योग्य बिल मिळावे ही विनंती. अर्जासोबत मी मागील 2 महिन्याच्या लाईट बिलच्या झेरॉक्सच्या प्रती जोडलेल्या आहेतच. आपला विश्वासू नंतर आता आपला पत्ता. आपला पत्ता तर दिलेलाच आहे प्रश्नात. सुनील शंकर पाटील, 115 रामनिवास, त्याच्यानंतर शास्त्री रोड, आणि त्याच्यानंतर नाशिक, 422-005. आता लक्षात ठेवायचं, आपल्याला प्रश्नामध्ये पत्ता दिलेला आहे, पण पत्ता लिहिण्याची एक पद्धत असते. ती पद्धत काय? तर पत्ता सुरुवात करताना कधी पण सुरुवातीला घर नंबर असतो, त्याच्यानंतर आपण ज्या एरियात राहतो तो एरियाचं नाव लिहायचं आहे, आणि तो एरिया कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आला म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आला, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, त्याचं नाव लिहायचं आणि त्याचा पिनकोड लिहायचा. हा फॉर्मॅट नेहमी लक्षात ठेवा. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॉमा 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 द्यायचा आहे, पिनकोड नंतर कॉमा द्यायचा नाहीये. सगळं झाल्यानंतर आपल्याला ईमेल ऍड्रेस लिहायचा आहे. ईमेल ऍड्रेस काय आपला? abc@gmail.com. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण दोन पत्र पाहिली, एक मागणी पत्र होतं आणि दुसरं एक तक्रार पत्र होतं. पटकन आता आपण एक क्विक मेमरी टेस्ट घेऊया, बघूयात कोणाकोणाचे काय काय किती किती गोष्टी लक्षात आहेत. ठीक आहे, तर तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे, पत्राची सुरुवात कशाने करावी? एकदम सोपा प्रश्न आहे, उत्तर द्या पटकन. बरोबर, पत्राची सुरुवात आपल्याला कशाने करायची?
दिनांकाने करायची. दुसरा प्रश्न आहे, मजकूर लिहिण्या अगोदर काय असते? अरे काय विसरले काय? मजकूर लिहिण्या अगोदर काय असतं? हो, आपण त्यांना महोदय असं म्हणतो किंवा महोदय असं म्हणतो, आपण शिकलोय, विसरू नका. तिसरा प्रश्न आहे, पत्राच्या शेवटी काय असतं? बरोबर, पत्राच्या शेवटी काय असतं? ईमेल ऍड्रेस असतो. ईमेल ऍड्रेस काय लिहितो आपण? abc@gmail.com. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, मजकूर लिहिल्यानंतर काय असतं? आहे ना लक्षात, मजकूर लिहिल्या लिहिल्या आपल्याला आपला विश्वासू असं लिहायचं आहे. आपला विश्वासू लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा आहे. ह्याला दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, माहिती आहे ना? आपला विश्वासू लिहू शकतो किंवा आपला नंबर लिहू शकतो किंवा आपला कृपा भिल अशी असं पण लिहू शकतो. जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते तिन्हीपैकी एकच लिहायचं आहे. मुलगी असेल तर आपली विश्वासू पण लिहू शकता किंवा आपली नम्र असं पण लिहू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सुरुवातीला कोणाचा पत्ता असतो? म्हणजे जे दोन पत्ते असतात, वरचा आणि खालचा, तर वरच्या ठिकाणी कोणाचा असतो आणि खालच्या ठिकाणी कोणाचा असतो? वरच्या ठिकाणी कोणाचा असतो? करेक्ट, ज्यांना आपण पत्र लिहिणार आहे त्यांचा पत्ता. प्रत्येक ठिकाणी कॉमा द्यायचा आहे आणि त्यांचा पिनकोड लिहायला विसरायचा नाहीये. पुढचा प्रश्न आहे, विषय कितव्या क्रमांकावर असतो? आठवा धोड. बरोबर, विषय सहाव्या क्रमांकावर आहे. बरोबर, परत एकदा क्रम सांगतो मी, पहिल्यांदा दिनांक, दुसऱ्यांदा प्रति, तिसऱ्यांदा हा ज्यांना पत्र लिहिणार आहे त्याचं नाव, त्यानंतर त्यांचा पत्ता, पाचव्या क्रमांकाला त्यांचा पिनकोड आणि सहाव्या क्रमांकाला आपला विषय. करेक्ट. पुढचा प्रश्न आहे, शेवटी कोणाचा पत्ता लिहितात? आत्ता आपण मगाशीच पाहिलं, पत्र लेखनाच्या सुरुवातीला ज्याला पत्र जाणार आहे त्याचा पत्ता असतो, तर शेवटी जो पत्र लिहिणार आहे त्याचा पत्ता असणार आहे. बरोबर, सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, प्रति कधी लिहितात? बरोबर आहे, प्रति लगेचच दिनांकानंतर आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर लिहायचं आहे आणि प्रतीची वॅलेंटी पहिली आहे आणि कॉमा आहे, द्यायला विसरू नका. आज आपण दोन पत्र लेखन शिकलो. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. सो बेस्ट ऑफ लक, कीप लर्निंग, कीप रीडिंग, कीप स्माइलिंग अँड कीप वॉचिंग आवर चॅनल योर बुक. जय हिंद.